शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानचे 400 कर्मचाऱ्यांनी 25 डिसेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून संपाच्या काळात जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करावी या मागणीसाठी कर्मचारी 25 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निवासस्थानी महामुक्काम करणार आहेत. तसे पत्र कर्मचारी युनियनच्या शिष्टमंडळानं उपजिल्हाधिकारी यांना दिलं आहे. शनिशिंगणापूर येथील कर्मचाऱ्यांना मागील फरकासह 7वा वेतन आयोग लागू करण्यात यावा, तसेच अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार हुद्दा पदनिश्चिती करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी तब्बल 400 कर्मचारी संपावर जात आहेत. दरम्यान संपकाळी जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करावी आणि त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या घरावर मुक्काम करणार असल्याचा पवित्रा शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. शनेश्वर देवस्थान कामगार युनियनच्या अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो की 25 डिसेंबर 2023 जो संप पुकारलेला आहे त्या संपाची पार्श्वभूमी ही मुळातच 2003 सालापासूनची आहे. त्यासाठी काही लोक वैयक्तिक कोर्टामध्ये भी गेलेले आहेत, परंतु कोर्टालाही आणि इतर कर्मचारी आज जवळजवळ 450 कर्मचारी सर्व आपल्या वैयक्तिक फायद्यापासून वंचित आहेत. त्यांना कोणती शासकीय फायदा मिळत नसल्यामुळे त्यांनी संप पुकारलेला आहे आणि संपाची मध्यस्थी करावी, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावा म्हणून आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. 8 तारखेला आम्ही कलेक्टर साहेबांनी मध्यस्थी करावी हे तर निवेदन दिलेलंच आहे आणि ही सुद्धा मागणी केलेली आहे की आमचे जर मागण्या मान्य झाल्या नाही, कारण आमच्या सर्व मान्या कायदेशीर आहेत, रितसर आहेत, या जर मान्य झाल्या नाही तर माननीय कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावर आम्ही मुक्कामी जाणार आहोत. अडचणी अनेक वर्षापासून जे विविध प्रश्न प्रलंबित आहेत, जेणेकरून कोरोना काळखंडामध्ये रखडलेला जो पगार आहे तो 18 महिन्याचा अर्धा पगार या ठिकाणी आमचा बाकी आहे आणि त्यानंतर वेतनश्रेणी कुठल्याही प्रकारची आम्हाला अजून लागलेली नाही. ती वेतनश्रेणी, सुधारित वेतनश्रेणी 7वा वेतन आयोग या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मिळावा, तसेच जे वयवर्ष 58 ची निवृत्ती आहे ती वयवर्ष 60 व्हावी व तसेच अजूनही 10 मागण्या टोटल आमच्या आहेत तर त्या मागण्या आमच्या या ठिकाणी पूर्ण कराव्यात अशीच आमची शासनाला व शनेश्वर देवस्थानला विनंती आहे. ठिकाणी आम्ही जो संप पुकारलेला आहे तो संप निश्चितच आमचा या ठिकाणी ठाम आहे. आम्ही त्या संपावरती ठाम आहे. 25/12 पासून आम्ही त्या संपावर जाणारच आहोत, परंतु 25 तारखेला आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी या नात्यानं ये जिल्ह्याचे प्रमुख या नात्यानं त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलंच आहे, परंतु आम्ही 25 तारखेला त्या ठिकाणीही त्यांच्या बंगल्यावरती जाणार आहोत. आणि नाताळ सुट्टीच्या गर्दीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे भाविकांची मात्र गैरसोय होणार आहे. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहमदनगर.